तुला माहिती आहे, आता माझं लग्न त्या आजोबांशी नाही होणार आहे, माझं लग्न देवव्रताशी होणार आहे. धाकटी आईस तसं म्हणत होती बाबांपाशी, मज्जा येईल ना. देवव्रत माझा मित्र आहे आणि त्या घरात माझी सर्वत्या पण आहे. रत्नावली आहे, रघुनाथ आहे आणि त्या आजी सुद्धा माझी खूप लाड करतात. तिथे मला कोणी तोडत नाही, मला खूप मज्जा येते त्या घरात. बाप्पा खरं सांग, तूच सांगितलं ना आईला हे. हे बघ, मी तुझ्यासाठी दोन लाडू जास्तच आणले आहेत, हे घे. काय काय म्हणाला, तुझं पोट खूप मोठं आहे. हो मला माहिती आहे, तू हे दोन्ही लाडू लगेच पस्त करून टाकशील. तो देवव्रत सुद्धा असताच आहे गोलम गोल. बाप्पा आई बाबा ना त्याच्याच घरी गेलेत लग्नाचं बोलायला. मला सांग, माझं लग्न देवव्रताशी होईल ना रे.